चला मैदानाकडे वळूया आपण. पुन्हा एकदा चालू असलेला सामना दवंडेवाडी विरुद्ध सडवे. पहिला चेंडू रितेशचा, मारा करणार आहे तो हरीश. हलक्या कुठला चेंडू पावे जातो सीमारेषेच्या पलीकडे आणि या पहिल्या चेंडू वरती दंदना दन सिक्सर. हे डाबरला दंत मंजन सिक्सर, पहिल्या चेंडू वरती 6 धावा. हरीशचा परफॉर्मन्स बॅक टू बॅक आलेला. त्यानंतर केपी शिवनारी विरुद्ध सोमजाई असून तयार राहायचं आहे. टॉस साठी व्यासपीठावर यायचंय केपी शिवनारी आणि सोमजाई असून. दोन चेंडू 7 धावा. चांगली फलंदाजी आपल्याला दवंडेवाडी संघाकडून पाहायला भेटते मैदानामध्ये. नितेशचा आपल्या पहिल्या आपल्या कोट्यातील 3रा चेंडू. फलंदाज ताजी अर्फाव्या चेंडू वरती किती धावा मिळवतोय तो. दवंडेवाडीचा हा खेळाडू नितेशचा पुढील चेंडू हवेत मारण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू जातो का सीमारेषेच्या पलीकडे आणि इथे पुन्हा एकदा बॅक टू बॅक सिक्सर. बेहतरीन इथे बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते ती या हरेशच्या मार्फत. धाव संख्या झालेल्या 13 3 चेंडू 13 धावा. अतिशय रोमांचक सामना इथे पाहायला भेटतोय तो आपल्याला. सडवे विरुद्ध दवंडेवाडी. खराब गोलंदाजी नितेशच्या मार्फत इथे आपल्याला पाहायला भेटते. तेवढी चांगली फलंदाजी स्वप्नील कडून. 3 चेंडू 13 धावा. खराब गोलंदाजी सडवे संघाकडून. पुढील चेंडू नितेशचा पुढे येऊन मारलेला चेंडू आणि नक्कीच हा चेंडू जाणार आहे सीमारेषा पलीकडे आणि हा दंदनादन सिक्सर. चांगली फलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते ते स्वप्नीलच्या स्वरूपात. बॅक टू बॅक 3-6 आणि तेवढा जल्लोष दवंडेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला भेटतंय. 19 धावा 4 चेंडूमध्ये. चांगलीच गोलंदाजी आणि गोलंदाजी खराब म्हणावी लागेल ती सर्वे संघाची आणि चांगली क्षेत्र फलंदाजी इथे स्वप्नीलच्या मार्फत. 3-6 2-6 स्वप्नीरने मारले आणि 1-6 हार्याने मारला. धाव संख्या झालेली आहे ती 19. 4 चेंडू 19 धावा. पहिले षटक अजूनही प्रगतीपथावर. 4 चेंडू 19 धावा. शेवटचे 2 चेंडू अतिशय महागडा असा रितेश म्हणावा लागेल सडवे संघाला. सन्नाटा पाहू शकता मैदानामध्ये. पुढील 5वा चेंडू 21 नंबरचा दर्शी केलेला परिसराने पुन्हा एकदा हवेत मारलेला चेंडू आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. वा क्या बात है भाई. बहुतेक आज जे भात डाळ खाली त्याचा फरक आपण पाहू शकता या मैदानामध्ये. बॅक टू बॅक 6 मारा आणि इथे हॅट्रिक मारलेला येतो स्वप्नील याने. चांगलीच बॅटिंग आपल्याला पाहायला भेटते ते या स्वप्नील कडून. बॅक टू बॅक 3-6. चांगलीच तेवढे चांगले ते ना प्रेक्षक वर्ग सपोर्ट करताना. पुढील चेंडू 21 नंबरचा जर्सी केलेला परिधान खेळाडू आहे स्वप्नील. पाहूया स्वप्नील या चेंडूवरती किती धावा मिळवतोय. चांगलीच फलंदाजी स्वप्नीलच्या मार्फत आपल्याला मैदानामध्ये पाहायला भेटते. अतिशय महागडा असा रितेश आणि पुढे मारलेला चेंडू चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे जाऊ शकेल आणि ओ माय गॉड चांगली झेल पकडलेला आणि इथं कॅच. मुवमेंट ऑफ द मॅच म्हणायला हरकत नाही. अतिशय उत्कृष्ट काय इथं पाहायला भेटते आपल्याला सडवे संघाकडून. नक्कीच या खेळाडूचं आपण जितकं कौतुक करू तेवढं कमीच आहे. वन हँड कॅच इथे जी म्हटली जाते त्याचं उत्तम उदाहरण आपल्याला सडवे संघाकडून पाहायला भेटतंय.
चांगलीच फलंदाजी केली, परंतु तेवढे चांगले क्षेत्ररक्षण सर्वसंघाकडून आपल्याला पाहायला भेटते. जी हनुमान उडी आपण बोलतो त्या टाईपमध्ये हनुमान उडी मारली आणि चांगले क्षेत्ररक्षण शिवनारी संघाकडून आपल्याला पाहायला भेटते. पुन्हा एकदा आपण मॅच हडवली, परंतु तेवढे चांगलेच कौतुक करावं लागेल ते स्वप्नील याने. वैयक्तिक कदाचित 3 चेंडूवर 3 हॅट्रिक मारेल हा खेळाडू स्वप्नील. 18 धावावर विकेट गेले आहे. त्याच्यानंतर येतो तो कदाचित प्रितेश असेल, 08 जर्सी परिधान केलेला, MH 0 ची पासिंग घेऊन येतोय तो प्रितेश. KP शिवनारी आणि असून त्याला टॉस साठी व्यासपीठावर यायचंय. नवीन गोलंदाज नेम गौरव. नवीन एक षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे 26. दिनेश कोळंबे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. ते सर्वे संघाची जी झेल पकडलाय एका हातामध्ये त्याच्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर विनंती आहे की त्याने नंतर आपला सन्मान इथून घेऊन जायचा आहे. 100 रुपयाची देणगी आलेली आहे तुमच्यासाठी. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक विकेट. मित्रांनो, एक विकेट गेल्यानंतर दुसरा विकेट जाणं हे आपलं गणितच झालेलं आहे. त्याच्यामुळे इथे जर तुम्ही लक्ष दिला तर नक्कीच तुमचा स्कोर पुढे जाऊ शकतो. पुन्हा एकदा हरीच्या स्वरूपात विकेट इथं आणि पहिलीच जोडी पुन्हा एकदा डक आउटमध्ये परतवले. पुन्हा एकदा 09 नंबरचा रोशन खेळाडू मैदानामध्ये जात आहे. चांगलीच फलंदाजी आपल्याला पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटली होती. 26 धावा झाल्या होत्या त्या एक षटकाच्या समाप्तीनंतर. दुसरे षटक प्रगतीपथावर चालू आहे. अतिशय रंगतदार सामना आपण पाहायला बघतोय तो मैदानामध्ये. सडवे विरुद्ध दवंडे वाडी कोळी बांद्रे. रोशन नावाप्रमाणे रोशन करतो का पाहूया. शेवटच्या षटकातील दुसरा चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न, परंतु आणि इथे विकेट. पुन्हा एकदा विकेट इथे बॅक टू बॅक हॅट्रिक. होऊ शकत नाही. शेवटच्या चेंडूवरती पहिल्यावरच्या विकेट गेला होता आणि नंतर बॅक टू बॅक आता 2 विकेट गेले आहेत. चांगलीच गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला भेटते सडवे संघाकडून. नक्कीच इथे एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 26, परंतु तेवढेच बॅकअप चांगला केलाय तो सडवे संघाकडून. बॅक टू बॅक 2 विकेट. चला पुन्हा एकदा आले होते मॅन फ्रॉम मिलिन. अतिशय सुरेख पद्धतीने मिलिन आपण पंचक्रोशीमध्ये खेळताना पाहत असतो. आज तो मैदानामध्ये उतरलेला आहे तो मिलिन. 07 सिंधुदुर्ग पासिंग वाला हा 07 नंबर म्हणजेच महेंद्रसिंग धोनीची देखील जर्सी आहे. स्ट्राईकला असणार आहे तो कदाचित मिलिंदच. अजूनही धावसंख्या काहीशी स्थिरावलेली, धावसंख्या अजूनही 26. ही धावसंख्या 26 अजूनही स्थिरावलेली. हा पुढील चेंडू मिलिंदसाठी हलक्या सर्व कडवलेला चेंडू पाहूया. झेल होतो का नाही इथे झेल बात. आणि ओ काय बात हे भाई, इथं हॅट्रिक घेतलेला आहे. काय बॉलिंग म्हणावं लागेल, बेहतरीन बॉलिंग इथं पाहायला भेटते. चांगलीच गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते सडवे संघाकडून. नक्कीच इथे एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली होती 26, परंतु तेवढी चांगलीच गोलंदाजी आपल्याला सडवे संघाकडून पाहायला भेटते. बॅक टू बॅक 3 विकेट इथे मिळवलेत आणि अभिनंदन आणि कौतुक करावे तेवढे कमीच या खेळाडूचे. तो म्हणजे आहे गौरव. नवीन बॅट्समन येतो तो संकेत. इथे विकेटची लाईन लागे. मित्रांनो, आपल्या मॅच मध्ये असं होतं एखादा विकेट गेला तर त्याच्या पाठीमागे लाईनच लागत असते. म्हणून मित्रांनो, विकेट टिकवा आणि स्कोअर करा आणि आपला संघ विजयाच्या दिशेने घेऊन जा. पुन्हा एकदा दुसऱ्या षटकातील 3 चेंडू झालेले, अजूनही 3 चेंडू शिल्लक. चला टॉच उडून घ्यायचा आहे कोलबन असोन आणि शिवनारी संघ. आणि हलक्या सर्वात कडवले चेंडू, रनआउटचा चान्स आणि होतो का आणि इथे अपील मागताना, परंतु मला तर वाटत नाही इथे विकेट जाणार. चांगली गोलंदाजी आपल्याला गौरवच्या मार्फत पाहायला भेटते. अजूनही 4 चेंडू झालेले आहे. 4 चेंडूमध्ये 3 विकेट आणि 1 रन या गौरवने दिलेले आहे. शेवटचे षटक प्रगतीपथावरती आहे. 2 चेंडू अजूनही शिल्लक. काही पंचांकडे दात मागताना आणि ते शिवनारी टॉस विन. पाहूया त्यांचा निर्णय काय. शिवनारी टॉस विन. बॉलिंग
बॉलिंगचा निर्णय घेतलाय तो शिवनारी संघाने. यानंतर होणारा सामना केपी शिवनारी विरुद्ध सोमजाई असून केपी शिवनारी टॉस विन आणि क्षेत्ररक्षण घेतलाय तो केपी शिवनारी संघाने. आणि पुढे सरसावलेला चेंडू, चांगलीच गोलंदाजी आणि इथे डॉट बॉल, चांगलीच गोलंदाजी इथे पाहायला भेटते. कदाचित हा शेवटचा चेंडू असणार या दुसऱ्या षटकातील, म्हणजे अंतिम षटकातील. धाव संख्या झालेल्या 27, म्हणजे या शेवटच्या षटक मध्ये एकच धाव गेलेले आणि एक डॉट बॉल आणि 3 विकेट. चांगलीच गोलंदाजी गौरवच्या मार्फत आपल्या शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू, 8 नंबरचा जर्सी खेळाडू परिधान केलेला खेळाडू, परंतु काहीस पुन्हा एकदा रनिंग करताना गौरव, चांगलीच गोलंदाजी आपल्याला वैभव गौरवच्या स्वरूपात पाहायला भेटते या मैदानावरती. कुणबी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये हॅट्रिक मारणारा हा खेळाडू नक्कीच पुढे चमकदार कामगिरी पाहायला भेटेल. पुन्हा एकदा डॉट चेंडू रनआउटचा चान्स आणि पाहूया अपील करताना इथे अंपायर कडे आणि पाहूया इथे आणि इथं विकेट. चांगलीच गोलंदाजी गौरवच्या मार्फत इथे गौरवने 4 विकेट आणि 1 रन मिळवले आणि एक डॉट बॉल. चांगलीच गोलंदाजी आपल्याला शिव सर्वे संघाकडून पाहायला भेटले. 27 धाव संख्या झाल्या, जिंकण्यासाठी 28 धावा, जिंकण्यासाठी 28 धावा. हॅलो 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 हॅलो. कुणबी विकास सेवा संघ सातगाव असणगड यांच्या माध्यमातून आज ही क्रिकेट स्पर्धा या ठिकाणी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात या ठिकाणी आपण या ठिकाणी साजरी करतोय. हॅलो. या ठिकाणी या स्पर्धेसाठी बहुमोल असं योगदान ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मिळाले ते सन्माननीय सुप्रिया ट्रॅव्हल्सचे मालक सन्माननीय बाळकृष्ण म्हैसकर साहेब, त्याचबरोबर दिनेश म्हैसकर साहेब यांच्याकडून, सॉरी विनीत बाळकृष्ण म्हैसकर साहेब त्याचबरोबर दिनेश म्हैसकर साहेब यांचं या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत. या स्पर्धेसाठी त्यांनी 5,000 रुपयाची रोख रक्कम या ठिकाणी देणगी स्वरूपात उपलब्ध करून दिली होती. त्यांचा या ठिकाणी सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी आम्ही त्यांना सन्मानित करतो. त्यांनी कृपया या ठिकाणी यायचंय.
सन्माननीय सातगाव विकास असोन कुणबी विकास सेवा संघ सातगाव असोनगड चे अध्यक्ष सन्माननीय कावणकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करायचा आहे. सन्माननीय दिनेश म्हैसकर साहेब आणि विनीत बाळकृष्ण म्हैसकर साहेब विनीत म्हैसकर बॅटची कडा घेतलेल्या शतरक्षक त्यांना पहिला चेंडू आणि पहिला विकेट देखील पतन होतोय. मोठ्या विकेटचं पतन होताना पाहायला मिळते ज्याने मागील सामन्यामध्ये दुवादार फलंदाजी केली आणि आपल्या संघाला विजय प्राप्त करून दिला. असा फलंदाज माघारी परततोय सडवे संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. चला सन्माननीय म्हैसकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी यायचंय. बारा चेंडू मध्ये 28 धावांचं ध्येय उद्दिष्ट घेऊन सडवे संघ मात्र पहिल्या चेंडूवरती मात्र दमचक होताना पाहायला मिळतोय. तितकंच भेदक आणि मात्र टिचून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. गोलंदाज आहे जय हनुमान क्रिकेट संघाचा गोलंदाज हेमंत, ज्याने मागील सामन्यामध्ये देखील खूप सुंदर उत्कृष्ट गोलंदाजी केली होती हेमंतने. आता मात्र पुढील सर्व सामने दोन षटकाचे असल्याने मात्र मोठी जबाबदारी आहे, कारण दोन षटकं म्हटलं तर हन्नामरीचं आणि कुटाकुटीचं षटक असतं. एकीकडे आपण पाहतोय एक IPL चाललेले, IPL मध्ये देखील अनेक कालचे आपण सामने पाहिले, 200+ धावा. सन्माननीय म्हैसकर साहेब यांचा या ठिकाणी आम्ही सन्मान करीत आहोत. हो अकोट्याचा चेंडू क्रॉस लाईन घ्यायचा प्रयत्न केला जातोय सर. सेवा संघ सोनगडचे सन्माननीय अध्यक्ष व दापोली तालुका दोन धावा नक्की मात्र मिळत आहेत. समाज उन्नती संघ दापोलीचे माजी सन्माननीय धावसंख्या होते अध्यक्ष. त्याचप्रमाणे जनकल्याण पतसंस्थेचे चेअरमन दशरथजी पाटील साहेब दोन धावा आणि टेटवली ग्रामविकास मंडळाचे सन्मान सचिव सन्माननीय मेंगे साहेब यांच्या हस्ते म्हैसकर साहेबांना आम्ही सन्मानित करीत आहोत. धन्यवाद म्हैसकर साहेब, आपल्या योगदानामुळेच अशा प्रकारचं पाठबळ मिळत असल्यामुळे या ठिकाणी अशा पद्धतीच्या स्पर्धांचं नियोजन करणं सोपं होतं. धन्यवाद, मंडळ आभारी आहे. धन्यवाद मान्यवरांचं देखील खूप अभिनंदन, आभार व्यक्त करतो. आपल्यामुळे एक रंगबिरंगी स्पर्धा उत्तम दर्जाचं नियोजन करण्यासाठी मदत होते. मी असं सहकारी अशी सात नेहमीच या सात गावांना राहू द्या असं सर्व मान्यवरांना मी देखील विनंती करेन. ऐक माफक अपेक्षा व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण मॅच कडे वळतोय. हो यॉकर चेंडू शोधून काढलाय, खोदून काढलाय, जातोय मिड ऑफच्या दिशेने जाताना जातोय. बिग बिग षटकार. ये है खतरों का खिलाडी, ये है बहुबली. स्वप्नीलच्या बॅट मधून निघालेला मोठा षटकार विजयाच्या एक आशा प्रफुल्लित करेल. कारण म्हणतात ना, रुग्णाला ज्यावेळेस आपण व्हेंटिलेटर लावला जातो त्यावेळेस मात्र एक संजीवनी प्राप्त होते, तसे एका षटकाराने या सामन्याला एक वेगळी संजीवनी प्राप्त झालेली आहे. कारण सडवे संघाला पहिला झटका मिळाला होता तो मोठा झटका, त्यानंतर पुरागमन केलं या सामन्यामध्ये आणि मोठा फटकेबाजी करताना पाहायला मिळतोय स्वप्नील. मात्र इकडे एक मात्र योगायोग असा आहे की कोळमांजरे संघाकडे देखील मोठा खेळाडू आहे स्वप्नील आणि सडवे संघाकडे देखील आपण पाहतोय खेळताना स्वप्नील. हेमंतची गोलंदाजी, तितकीच भेद गोलंदाजीचे मारा पाहिला, पण एक खराब चेंडूवरती मोठा फटका खेळण्यामध्ये यश प्राप्त होतोय तो स्वप्नीलला. हो अकोट्याचा चेंडू होता, पण पेस्ट कॉपी पेस्ट करतोय स्वप्नील आणि मात्र जल्लोष पाहतोय आपण, टायांचा कडकडाट पाहतोय तो म्हणजे सडवे संघाच्या दर्शकांमध्ये आणि सन्नाटा शांतता पाहतोय तो कोळपांजरेच्या संघांच्या दर्शकांमध्ये. क्या बात आहे, सुंदर क्रिकेट रसिकांचं देखील मनोरंजन होताना पाहायला मिळते. कित्येक वेळानंतर षटकाराची आतषबाजी आपण पाहतोय, कारण अटीटीचे सामना लढाई युद्ध आपण पाहतोय. क्रिकेटचा रणसंग्राम कुणबी चॅम्पियन चषक 2024 मुकाबला आपण पाहतोय. कोळपांजरे विरुद्ध सडवे, दोन्ही आजूबाजूचे गाव आपल्याला पाहायला मिळतात. एक मैत्रीपूर्ण लढत आहे पण महत्वपूर्ण लढत ही मानली जाते, कारण मोठी स्पर्धा आहे, दर्जेदार नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय. या दोन दिवसांमध्ये सातगाव असोन विभागाने एक उत्तम नियोजन आपल्याला पाहायला मिळेल. एक नवक्या तळागाळातील लपलेल्या दडलेल्या एका खेळाडूला एक मोठं व्यासपीठ निर्माण करण्याचं काम या सातगाव आणि कुणबी समाजाने केलं. अकोट्याचा चेंडू क्रॉस द लाईन खेळलेला आहे,
पाईन लेगला जाताना चेंडू पाहतोय आपण, सुमित येतोय चेंडू वरती, तत्पूर्वी मात्र दोन धावा एकटवल्या जातात. चित्तेच्या आणि वाऱ्याच्या वेगाने दोन धावा पूर्ण केल्या जातात. दोन धावेच्या मदतीने तुम्हाला पूर्ण आपण जाव्या धावपलकावरती. धावपलकावरती धावा सांगतात 17-17, लॉस ऑफ वन विकेट आपण पाहतोय. षटकाची देखील समाप्ती आणि जिंकण्यासाठी हव्यात त्या अवघ्या 11 धावा. कल होताना पाहायला मिळते डीजे, आणि डीजे आपण बंद केलाय, धीरज आलाय, कारण धीरज आल्यानंतर डीजे बंद करावा लागणार. जर्सी नंबर A18 नाव देखील आहे डीजे. काहीसे डिस्कस होते, चर्चा केली जाते आणि एक कानमंत्र देखील दिला जातोय. मात्र इथे मात्र धुवा तर वादळ घोंगावतोय, तो मात्र स्वप्नीलच्या नावाचं. एकेकडे कोळबांद्रा संघ प्रथम फलंदाजी करताना स्वप्नील बरसला होता, आता मात्र इट का जबाब पत्थर से देता हुआ स्वप्नील पण मात्र इथं मोठी खेळी खेळतोय. 6 चेंडू 11 धावांची गरज. ओ चेंडू बकलून दिला जातोय, इथे झेल होईल का पायाच्या शतरक्षक तैनात, आणि इथे मात्र मोठा गडीबात आला तसा गेला, तो आहे फलंदाज. स्वप्नील मात्र इथे माघारी परततोय, बॅक टू द पॅव्हिलियन. दोन्ही बलाढ्य संघ आज आपण पाहतोय, या सामन्यामध्ये जो जिंकेल तो सेमी फायनल मध्ये दाखल होईल, सेमी फायनल मध्ये प्रवेश करेल. कुणबी विकास सेवा संघ सातगाव वासून विभागाच्या वतीने आयोजित कुणबी चॅम्पियनशिप 2024 पहिलं पर्व आज सांगतेच्या रूपाने सांगतेकडे वळताना पाहायला मिळते. मित्रांनो वेळ फार झालेला आहे, चिमणी पाखरं देखील घरट्याकडे वळलेली आहेत, आपल्याला देखील घरट्याकडे वळायचंय, त्यामुळे वेळेचं भान ठेवा, वेळ फार महत्वपूर्ण, वेळेचं महत्व ठेवा. आता पाहूया आपण पुन्हा 5 चेंडू 11 धावांचं समीकरण. पहिल्या चेंडूवरती मोठं विकेट आलं, स्वप्नील बाद झाला, आता मात्र मोठी मदार असेल, नॉन स्ट्राईकला ठेवणं गरजेचं आहे अनिकेतला, अनिलला, कारण अनिलने मोठी फटकेबाजी केली होती मागील षटकामध्ये. आता आलेला फलंदाज जर्सी नंबर 9-2 लंकेश आहे या सामन्यात, या स्पर्धेचं नियोजनामध्ये त्यांचं योगदान ठरलेला आणि योगदान दिलेलं, मेहनत केलेला लंकेश मात्र मैदानात दाखल होतोय. हो गुणलाईन वरचा चेंडू तो उचलला जात आहे, विजय नायनक स्टँड कडे जाताना पाहायला मिळतोय, आणि इथे येतोय चौकार, मात्र मोठा चौकार म्हणावं लागेल, विजयाकडे मार्गक्रम करताना पाहायला मिळतोय. समीकरण होतोय 4 चेंडू 7 धावा, 4 चेंडू 7 धावांचं समीकरण बनतय. आता मात्र प्रेशर दबाव पाहायला मिळेल, ते म्हणजे कोळबांद्रे जय हनुमान संघ, क्रिकेट संघ कोळबांद्रे या संघाच्या गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतंय. गोलंदाज रोशनला रोशन नाव करावं लागणार आहे, कारण आपल्या संघाचं देखील नाव रोशन करायचं आहे आणि इथे आपल्या स्वतःचं देखील. इथे मात्र रोशनने चमत्कार केला तर क्रिकेट रसिक त्याला नमस्कार केल्याशिवाय राहणार नाहीये. रोशन पुन्हा एकदा गोलंदाज जी मार्ग चेंडू फेकलाय, हो उचललाय चेंडू, चेंडू फेकला त्याच दिशेने, एक धाव नक्की मिळेल, स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. हा एक मात्र गणिमी काव म्हटलं जातं याला, एक स्ट्राईक रोटेट केले, ज्याने मागील षटकावरती धुवाधार फलंदाजी केली, एक वादळामध्ये रूपांतर केलं आपल्या फलंदाजीला, तो वादळ आहे तो अनिल आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. समीकरण बदलतोय, समीकरण होतोय 3 चेंडू 3 चेंडू 6 धावा, 3 चेंडू 6 धावांची गरज. अनिल आहे आता मात्र मोठा फटका खेळेल का की सन्मानाने खेळेल, कारण सामना आपल्या जवळ आलेला आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. ओ खराब चेंडू, प्रेशर प्रेशर वरती प्रेशर, दबाव आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो प्रेशर असला तरी चालेल, दबाव असला चालेल तरी चालेल, कारण प्रेशर कुकर मध्ये जाताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज रोशन. मित्रांनो आयुष्य असं जगायचं, कुकर सारखं जगायचं, कारण खालून जरी आग लागली असली तरी वरती शिट्या मारत जगायचं, असं आयुष्य जगायचं, आणि तेच देखील स्पर्धा संघर्षमय ठरते. कुणबी चॅम्पियनशिप 2024
पहिलं पर्व हो हो इथं हवेमध्ये चेंडू स्वतः गोलंदाज चेंडू खाली येतोय आणि झेल लपकतोय अनिलचा मोठा गडी बाद अनिल बॅक टू द पॅवेलियन खांद्यावर घ्यायचे पालखी देखील मिरवायचे विजयाची पालखी मिरवायची आहे. दोन चेंडू पाच धावांची गरज दोन चेंडू पाच धावांची गरज नक्की चित्त थरारक सामना रोमर्चक हाय होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळते पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. जे सामना पाहत नव्हते ते देखील पाहायला लागलेले आहेत. जे झोपले होते ते जागे झाले जे जागे झाले होते ते उठून उभे राहिले जे उठून उभे राहिले ते चालायला लागले आणि सगळ्यांना मात्र सांगायला लागले की बघा बघा सेमीफायनलला पोहोचणारा कोणता संघ असेल ती मॅच बघा कारण एक चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळते. सगळ्यांचा पैसा वसूल मॅच आज आपल्याला पाहायला मिळते. कोळबांद्रे विरुद्ध सडवे दोन्ही एक सीमेलगत असणारे दोन्ही संघ दोन्ही गाव आपल्याला पाहायला मिळतात. एक महत्वपूर्ण लढत कारण जो जिंकेल तो सेमीफायनलच्या लढतीमध्ये दाखल होईल आणि जो हरेल तो चतुर्थ आणि तृतीय क्रमांकामध्ये नामांकन ठरणार आहे. पण पाहायचं आहे कोण सेमीफायनलमध्ये धडक मारेल. हीच तर लढाई हाच संघर्ष हा युद्ध आज आपण पाहतोय. सगळेजण माझ्या टाळ्यांचा कडकडाट जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय. ओहो यॉकर चेंडू होता खोदून काढला शत्रक्षक तैनात झेल सुटला झेल कोणाचा सोडला झेल तुम्ही महत्वपूर्ण फलंदाचा इथे सोडलेला आहे आणि इथे पाहायचं आपण आणि विकेटचं पतन. दोन धावा मात्र खात्यामध्ये जोडल्या जातील मित्रांनो. दोन धावेच्या मध्ये धावसंख्या पुढे सरकेल समीकरण होतोय एक चेंडू तीन धावा एक चेंडू तीन धावा. नक्की ज्याला ब्लड प्रेशर बीपीचा त्रास असेल ज्याला हार्ट अटॅकचा प्रॉब्लेम असेल त्याने हा सामना पाहू नये. डोळे बंद करा आणि सामना पहा एक चेंडू तीन धावा. इथे मात्र सन्नाटा शांतता दोन्ही बाजूने सामना झुकलेला पाहायला मिळतोय. पैसा वसूल जिथून आपण आलोय विरार पनवेल अनेक ठिकाणाहून आपण आलोय त्याचा पैसा वसूल मॅच कोणती असेल तर हा सामना एकदम हाय व्होल्टेज सामना आपल्याला पाहायला मिळते. दोन्हीकडे आता प्रेशर एकीकडे विकेटचं पतन होताना पाहतोय एकीकडे मात्र धुलाई होता होता मात्र मॅच एकदम काटावरती तराजू तोडण्यासारखी मॅच आज आपल्याला पाहायला मिळते. एक मोठा सामना म्हणावं लागेल तो सामना आज आपण पाहतोय. जबरदस्त फलंदाजी पाहिली अनिल कडून आपण आणि कोळबांद्रे कडून आपण पाहिली स्वप्निल कडून. स्वप्निलने प्रथम गोलंदाजीमध्ये पहिल्याच गोलंदाजीमध्ये मोठे धावसंख्या उभी केली पण दुसरं षटक अगदी भेदक मारा केला सडवे संघाने थांबून ठेवलं कोळबांद्रे संघाला. आता मात्र तीच लढाई प्रतिउत्तर देताना मात्र सडवे संघाची जबाबदारी होते एक ध्येय टार्गेट होतोय एक चेंडू तीन धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग काय असेल काय घडेल सगळ्यांचा मात्र भुया उंचावल्या शांतता श्वास रोखून ठेवणारा सामना आज आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक जणाने श्वास रोखला आहे काय होईल या चेंडूवरती शांतता. ओ चेंडू उडवला जाईल का जातोय सरळ सीमा रेषे पार जबरदस्त गोल्डन चौकार आणि मात्र मॅच विन होतोय सर्वे संघ. अभिनंदन अभिनंदन सर्वे संघाचं आणि खूप साऱ्या शुभेच्छा आणि सेमी फायनल मध्ये दाखल होतोय सर्वे संघ.